नमस्कार। स्वभावाने समाजशील असल्याने सतत परस्परांकडे जाणारे येणारे आपण कोरोनाच्या कहरामुळे महिनाभरापासून घरातच अडकून पडलो आहोत। हाताशी वेळ भरपूर आहे, पण तरीही वाचनाची अभ्यासाची तीव्र इच्छा काही होत नाही। अशा वेळी काहीतरी निराळे अनुभवण्याची विद्यार्थ्यांची मनस्थिती ओळखून अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले लेखक हेच त्यांच्या भेटीला आले तर वारकऱ्याच्या भेटी साक्षात विठ्ठल अशा अपवादात्मक स्थितीचा अनुभव विद्यार्थ्यांना येणार। यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आम्ही हाच प्रयोग करतो आहोत। या प्रयोगाला नाव दिले आहे साक्षात लेखकाकडून थेट विद्यार्थ्यांपर्यंत। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA BCom BSc प्रथम वर्ष द्वितीय भाषा मराठीच्या अभ्यासक्रमात असलेली द्योतक ही विद्यार्थी प्रिय कथा घेऊन आले आहेत साक्षात या कथेचे लेखक कृष्णा किंबहुने मुंबई। मराठीतील महत्वाचे कथाकार, समीक्षक आणि भाषांतरकार, प्रथम पुरुष आणि भूमिती हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह। याशिवाय अनेक नियतकालिकातून त्यांच्या कथा आणि समीक्षा लेखन प्रकाशित झालेले आहे। हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि मराठी या भाषातून त्यांनी परस्परात विपुल भाषांतरे केली आहेत। मरम अल मसरी या सीरियन अरबी कवयित्रीच्या निवडक कवितांचे भाषांतर त्यांनी केले असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक इत्यादी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे। साहित्य अकादमी सारख्या प्रतिष्ठित संस्थेचे प्रादेशिक सचिव असलेल्या त्यांच्यासारख्या मान्यवर लेखकाने स्वतःची कथा घेऊन विद्यार्थ्यांपुढे येणे ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वातील मोठेपण दर्शविण्यासाठी पुरेशी आहे। आम्ही विभागाच्या वतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण त्यांच्या कथा वाचनाचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा बाळगतो। नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचा मराठी विभाग, विशेषतः प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख यांच्या आग्रहाखातर त्यांनी आरंभ दिलेल्या या स्थानबद्धतेच्या कालखंडातील सृजनशील उपक्रमांतर्गत एक कथा मी आपल्या प्रिय विद्यार्थी मित्रांसाठी इथे वाचून दाखवतो। ही कथा द्योतक, जिचं शीर्षक आहे BA प्रथम वर्षासाठी असलेल्या पाठ्यक्रमात समाविष्ट झालेली आहे। योगायोगाने ही कथा जेव्हा प्रकाशित झाली पहिल्यांदा, तेव्हा मी सुद्धा BA प्रथम वर्षातच होतो, जरी की त्याआधी मी लिहिलेली असते। जेव्हा मी लिहिली तो काळ माझ्या 12वीच्या परीक्षेनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा असावा असं मला लक्षात आहे। आणि ती छापली अभिधामध्ये पहिल्यांदा। अभिधा हे अनियतकालिक जेव्हा मुंबईहून सुरू होतं, त्या अनियतकालिकामध्येही पहिल्यांदा छापून आली होते 98 वर्षी। आणि 12वीची परीक्षा देऊन मी निकालाची वाट पाहत होतो त्यावेळेस। त्या कालखंडात लिहिलेली कथा द्योतक हिचं शीर्षक मी ती कथा आपल्यासमोर वाचून बघतो। दिवस लवकर लवकर जात नाही हे कळल्यावर आहोजाहोंना सगळंच स्वतःच्या गोंधळणे इतकं अवघड वाटायचं, आणि दिवस लवकर लवकर जात आहे हे कळल्यावर सगळंच अगतुगच्या हसणे इतकं सहज वाटायचं। आहोजाहो आता इतके वयात आले होते की कोणाशी कोणत्याही विषयावर काहीही माहीत नसताना बोलू शकत होतो, म्हणजे पानवाल्या मित्राशी राजकारणावर काही माहीत नसताना, रिक्षेवाल्या मित्रांशी इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहराचे रस्ते किती खराब आहेत याबद्दल काहीही माहीत नसताना, डॉक्टरांशी पर्यावरण आणि आपली प्रकृती याबद्दल काही माहीत नसताना ते अगदी सहज बोलू शकत होते। आहोजाहोंच्या घराच्या डाव्या बाजूला अगतुगचं घर आणि उजव्या बाजूला चांगलं जगायला सांगणाऱ्या काकांचं घर होतं, मधोमध आहोजाहोंचं घर। अगतुग तर आहोजाहोंच्याच वयाची,
ती त्यांच्या वर्गातच होती. ती आहोजांची मैत्रीण नव्हती, फक्त ओळखीची होती. म्हणजे कुठेही अगतुगला 20 रुपयांची गरज पडली असती तर आहोजांनी चटकन दिली असती, पण 100-200 रुपयांची गरज पडली असती तर आहोजांनी विचार केला असता. अशी ओळख. चांगलं जगायला सांगणारे काका तर दोघांचेही जवळजवळ मित्रच होते. चांगलं जगायला सांगणाऱ्या काकांना टी व्ही घ्यायचा होता तेव्हा आहोजांनी टी व्हीबद्दल काही माहीत नसताना खूप माहिती सांगितली. तसंच फ्रीजबद्दलही. आज आहोजाहो आणि अगतुग दोघांची वार्षिक परीक्षा होती. दोघंही चांगलं जगायला सांगणाऱ्या काकांना भेटून अर्धा तास अगोदरच कॉलेजमध्ये गेले होते. दोघांशीही काकांनी शेकहँड केलं होतं. अगतुगला आनंद झाला. वर्गात आहोजाहोंच्या पाठीमागच्या बाकावरच अगतुगाचा नंबर होता, म्हणून अगतुगला आनंद झाला. आहोजाहोंना वाटलं परीक्षा म्हटल्यावर हे चालायचं, त्यात काय. थोड्याच वेळात सर आत आले. त्यांनी प्रामाणिकपणे आधीच सांगितलं, तुम्ही पेपर लिहिताना मला अजिबात घाबरू नका, तुमचं तुमचं चलू द्या, फक्त गोंधळ नको, मला दम्याचा त्रास आहे. हे ऐकून सगळे आनंदात एकमेकांकडे पाहत हसू लागले. त्यात अगतुग आहोजांना हसता येईल. आहोजाहो गोंधळले. थोड्याच वेळात लिहिणं चालू झालं. अगतुगनं आहोजांच्या पाठीला हात लावला. आहोजाहो मागं वळाले. अगतुग म्हणाली, गाळलेल्या जागा भराची उत्तरं सांगा, पाचीही लवकर लवकर सांगा. आहोजाहो लपतछपत उत्तरं सांगू लागले. मध्येच अगतुग म्हणाली, घाबरताय कशासाठी. आहोजाहो गोंधळले. हातानंच खून करत आहोजाहो गोंधळले. आहोजांनी सरांकडे पाहिलं. सर त्या दोघांकडे पाहत मस्त हसत होते. हातानंच खून करत ते चलू द्या चलू द्या असं सुचवत होते. आहोजांनी पाचही उत्तरं सांगितली. अगतुगनं जवळजवळ अर्धा पेपर आहोजांना विचारून लिहिला. पेपर संपल्यावर अगतुग आहोजांकडे पाहून हसली. आहोजाहो गोंधळले. आहोजांना ती निर्लज्ज वाटली. आहोजांनी ठरवलं की आज सगळं चांगलं जगायला सांगणाऱ्या काकांना सांगायचं. आहोजांनी चांगलं जगायला सांगणाऱ्या काकांना परीक्षेत काय काय झालं ते सांगितलं. अगतुगनं आपलं पाहून लिहिलं हेही सांगितलं. अगतुग समोरच बसली होती. ती पुन्हा हसली. आहोजाहो पुन्हा गोंधळले. चांगलं जगायला सांगणारे काका आहोजांना म्हणाले, संतापू नका, शांत राहा, प्रयत्न करा, चांगलं जगा. आहोजाहो शांत बसले. पण आहोजांना हे दाखवून द्यायचं होतं की आपण संतापू शकतो, बेभान होऊ शकतो, आपलं रक्त तरुणाचं आहे, सळसळतं आहे, आपण अगदी काळाबरोबर आहोत, काळाबरोबर आपण बदलतो आहोत. पण चांगलं जगायला सांगणारे काका आहोजांना एकदाही असं म्हणाले नाही की शांत राहा, तुमचं रक्त सळसळत आहे, तुम्ही तरुण आहात, काका फक्त शांत राहा असंच म्हणाले. तेच आहोजांना आवडलं नाही. आहोजांनी ठरवलं की कधी ना कधी आपण दाखवूच की आपलं रक्त सळसळत आहे. घरी कधी कधी आहोजाहो स्वतःलाच बजावायचं, तुम्ही शांत बसा, तुम्ही तरुण आहात, तुमचं रक्त सळसळत आहे, भावनेच्या भरात काहीही करून बसा. परीक्षा संपली. आहोजांना परीक्षा संपली. एकमेकांना विचारून, एकमेकांचं पाहून, गाईड्सच्या कात्रणातलं पाहून लिहिणं संपलं होतं. आहोजांना त्याचं समाधान झालं. पण एवढं सगळं संपलं तरी त्या सरांचा दमा आयुष्यभर तसाच राहणार होता याचा आहोजांना वाईट वाटलं. कारण त्या सरांना दमा बरा करायला कॉपी करता येणार नव्हती. परीक्षा संपल्यानंतर घरी जाताना आहोजांनी त्या सरांना स्वतःच्या स्कूटरवर लिफ्ट दिली. आणि जाता जाता, मी अमुक ठिकाणी राहतो, आता तुम्हाला सोडून घरीच जाणार आहे, घरी झाल्यावर जेवण करून झोपणार आहे, ही स्कूटर वडिलांनी खास माझ्यासाठी घेतली, इतकं सगळं सांगितलं. त्यामुळे त्या सरांना काहीच बोलता आलं. ते फक्त म्हणाले, तुम्ही स्कूटर छान चालव. त्या सरांना सोडून आहोजाहो पानवाल्या मित्राकडे आले. पानटपरीसमोर स्कूटर लावून आहोजाहो काउंटरवर रेलून उभे राहिले आणि पानवाल्या मित्राला म्हणाले, गुरुदेव, एका ज्योतिषानं आम्हाला 2003 साली वेळ लागेल म्हणून सांगितलं. पानवाला मित्र म्हणाला, 2003 म्हणजे अजून 7 वर्ष आहे, तोपर्यंत तुम्ही काय काय करायचं ठरवलं? काळजी न घ्या, या ज्योतिषांच्या असल्याच गोष्टी खऱ्या होत्या. आहोजाहो म्हणाले, मीही तोच विचार करतोय की 2003 पर्यंत काय करायचं, तुम्ही काही सल्ला द्या. पानवाला मित्र म्हणाला, मोठा आहे प्रॉब्लेम, मोठा आहे.
वेळ लागल्यावर काय करायचं हे तेव्हाचं तेव्हा बघता येईल, पण वेळ लागेपर्यंत काय करायचं हा प्रॉब्लेम मोठा आहे. थोडं आधी लागू शकलं असतं वेळ तर काही शक्य होतं, पण 7 वर्ष म्हणजे फार कठीण आहे. पानवाला मित्र काही सल्ला देत नाही हे कळल्यावर भाऊजाऊ तिथून निघाले. तिथून निघून सरळ चांगलं जगायला सांगणाऱ्या काकांकडे आले. त्यांना आधी सगळं सांगितलं आणि म्हणाले, 7 वर्ष काय करू, काही प्लॅन सुचवा. चांगलं जगायला सांगणारे काका म्हणाले, चांगलं जगा, शांत राहा, प्रयत्न करा. भाऊजाऊ म्हणाले, वेळ लागण्यापूर्वी चांगलं कसं जगता येईल, शांत कसं राहता येईल, लवकर वेळ लागावं म्हणून प्रयत्न कसा करता येईल. चांगलं जगायला सांगणारे काका म्हणाले, वेळ काही लागत नाही तुम्हाला, काळजी करू नका. भाऊजाऊ म्हणाले, काळजी करत नाही आहे वेळ लागेल म्हणून, मला काळजी आहे की येत्या 7 वर्षांची 1996 ते 2003 पर्यंत. चांगलं जगायला सांगणारे काका म्हणाले, काही वेळ लागत नाही म्हणालो ना मी, मस्त सकाळी उठावं, व्यायाम करावा, दूध प्यावं, वाचावं, गाणी ऐकावी, चांगले सिनेमे पाहावे, मग कसं लागेल वेळ. भाऊजाऊ म्हणाले, मला 2003 पर्यंत करमणूक हवी, पण स्वतःकडूनच, सिनेमा, नाटक, गाण्यातून नको. डोक्यात जे विचार असतात त्यांनाच दिशा मिळवून द्यायची, त्यातच लय निर्माण करायची. ते जमत नाही कसं जमेल. चांगलं जगायला सांगणारे काका म्हणाले, चांगलं जगा, शांत राहा, प्रयत्न करा. चांगलं जगायला सांगणाऱ्या काकांचं वाक्य अर्धवट तोडून भाऊजाऊ म्हणाले, व्यायाम करा, दूध प्या, मस्त सकाळी उठा, वाचा, गाणी ऐका, सिनेमे पहा. त्यानंतर एवढं बोलून भाऊजाऊ तिथून निघून गेले. पण एवढी चिडचिड करूनही चांगलं जगायला सांगणारे काका भाऊजाऊंना सळसळत्या रक्ताचं तरुण म्हणालेच नाही. संध्याकाळी अगतुग भेटली, निवांत होती, केस मोकळे सोडून उभी होती, हसत होती. आपण सुडवलं आहोत, शिवाय आकर्षकही आहोत याची खात्री तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. भाऊजाऊ तिच्या जवळ गेले, तिलाही सगळं सांगितलं. ती म्हणाली, 2003 म्हणजे आत्ता कुठलं साल चाललं आणि किती वर्ष आहेत 2003 ला. भाऊजाऊ म्हणाले, सध्या 1995 डिसेंबर महिना चालला, म्हणजे जवळजवळ 1996 सुरूच. अगतुग म्हणाली, हॅ म्हणे 1996 सुरूच, अजून मला 31 डिसेंबरची रात्र मैत्रिणींबरोबर साजरी करायची, मस्त मजा, आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. भाऊजाऊ म्हणाले, आईस्क्रीम मी तुला आत्ता खाऊ घालतो, पण तू 7 वर्ष मला काय करावं याबद्दल काही सुचव. अगतुग म्हणाली, मी कसं सांगू. भाऊजाऊ म्हणाले, तू न सांगणं हे चूक आहे, परीक्षेत सगळ्या पेपर्सची पुष्कळ उत्तरं मी तुला सांगितली, आता तू हे मला सांग. अगतुग म्हणाली, हे वेगळं आणि ते वेगळं, 31 डिसेंबरला तुमचा काय आहे प्लॅन, तुम्ही तर दारूच पिणार असतात नाही का. भाऊजाऊ म्हणाली, 31 डिसेंबरला माझा काहीही प्लॅन नाही, मी दारू पिणार नाही, मला सुचव सल 7 वर्षांबद्दल. अगतुग म्हणाली, उद्या सांग, उद्याच बोल, आणि भरभर चालत घरी निघून गेले. भाऊजाऊंना वाटलं, आता ही उद्या काय सांगू. घरी येऊन भाऊजाऊ जेवण करत बसले. 7 वर्ष जेवत बसता येणार नाही हे कळल्यावर भाऊजाऊ घराच्या अंगणात आले. नेहरू शर्ट आणि पायजामा घातलेला एक माणूस भाऊजाऊंच्या घराकडं चालत येत असलेला त्यांना दिसला. मध्येच स्वतःच्या कपाळावरून हात फिरवत तो स्वतःशीच म्हणाला, कपाळ कसं पाहिजे भाऊ. तो सारखं तेवढंच म्हणत निघून गेला. भाऊजाऊंना वाटलं, आपणही रात्रभर आज असंच फिरू, फिरता फिरता स्वतःशीच म्हणू, 7 वर्ष कशी पाहिजे होती छोटी छोटी, 7 वर्ष कशी पाहिजे होती छोटी छोटी. झोपताना भाऊजाऊंना वाटलं, रिप व्हॅन विंकल जसं 20 वर्ष झोपला तसंच आपण 7 वर्ष झोपू, आणि झोपेतून जेव्हा उठू तेव्हा आपल्याला वेळ लागलेलंच असेल मस्तपैकी. दुसऱ्या दिवशी अगतुग भेटली. भेटल्या भेटल्या भाऊजाऊ तिला म्हणाले, चल सांग 7 वर्ष मी काय करू, तू सांगते म्हणाली होतीस. अगतुग म्हणाली, नाही पण मला तुमच्याशी आज दुसरंच बोलायचं होतं. भाऊजाऊ म्हणाले, चल बोल चटचट. अगतुग म्हणाली, मला भीती वाटते. भाऊजाऊ म्हणाले, घेऊ नकोस बोल. अगतुग म्हणाली, तुम्ही मला फार आवडता, तुमच्यासारखाच नवरा मिळायला पाहिजे असं मला वाटतं. भाऊजाऊ म्हणाले, हे सांगण्यात भ्यायसारखं काय आहे, भ्यायसारखी आहेत 7 वर्ष, बोल काय करू 7 वर्ष. अगतुग म्हणाली, तुम्ही मला फार आवडता. भाऊजाऊ म्हणाले,
आवडून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. कधीकधी नावडती गोष्टसुद्धा ही गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणून आवडू शकते. जसं चांगलं जगायला सांगणाऱ्या काकांचं आहे, ते माझ्या शेजारी राहतात म्हणून मला आवडत नाही, पण ते माझ्या घरात येऊन राहत नाहीत म्हणून मला आवडतातच की. अगं तू गं म्हणाली, आपण एकत्र फिरू, एकत्र हिंडू. आवजाव म्हणाले, इतकं सगळं करायला तू काय माझा एखादा अवयव थोडीच आहेस. तू मला फक्त सांग 7 वर्षांबद्दल, नाहीतर मग मला 7 वर्ष तू तोंड दाखवू नकोस. अगं तू गं अगदी चिडून म्हणाले, तुमचं हे फार वाईट आहे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, हे काय कामाचं. अगं तुगाच्या या वाक्याला आवजाव खळखळून हसले. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत हसत निघून गेले. आवजाव पानवाल्या मित्राकडे आले. पानवाला मित्र म्हणाला, या या, तुमच्या प्रश्नाचं 25% उत्तर मी शोधलं बघा. म्हणजे असं की रोज संध्याकाळी मी तुमच्याशी 6 ते 10 या वेळात मनसोक्त गप्पा मारू शकतो. अगदी मला अजून 7 वर्ष आयुष्य आहे असं गृहित धरून आवजावांना ही गंमतच वाटली. ज्याची खात्री नाही ते पक्कं समजून गृहित धरायचं, आणि ज्याची खात्री आहे ते सहजासहजी लक्षात राहीलच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ, पानवाल्याकडून पान खाताना आपल्याला घरच्या तव्याची आठवण येत नाही, पण घरी तवा आहे याची खात्री असतेच. आवजावांना एक दोन दिवस या गमती पुरेशा होत्या. पहिली बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, आणि दुसरी असण्या नसण्याची खात्री. पण आपल्या वेडाचं तसं काही नाही याची जाणीव आवजावांना होती, कारण ज्योतिषानं सांगितलेलं फक्त गृहित धरण्यासारखं होतं, पण कधी ना कधी वेळ लागायची पाळी आपल्यावर येणार आहे याची त्यांना खात्री होतीच. 7 वर्षांच्या प्रश्नानं आवजाव फार अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं आपण त्या सरांकडे जावं, ते काही ना काही सांगतीलच. परीक्षेत जसे ते सहज कॉपी करू देत होते, तसेच या प्रश्नासाठी काहीतरी मार्ग सांगतीलच. त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना सगळं सांगू असं मनात आल्यावर आवजाव स्कूटरवर बसून लगेच त्या सरांकडे गेले. ते सर घरात फक्त चड्डी आणि बनियन घालून बसले. आवजाव त्यांना म्हणाले, नमस्कार सर. सर म्हणाले, नमस्कार, तुम्ही कसं काय आलात अचानक? यंदा पेपर तपासायला मी जाणार नाही, आणि पेपर तपासण्यासाठी कुणीच माझ्या ओळखीचेही नाही. तुम्ही उगीच आलात, तुम्हाला ही साधी माहिती मिळायलाच पाहिजे. असे कसे विद्यार्थी तुम्ही? आवजाव म्हणाले, नाही मी तुमच्याशी खास बोलायला आलो. सर म्हणाले, बोला. आवजाव म्हणाले, मला 7 वर्षांसाठी मुक्ती पाहिजे. सर म्हणाले, मुक्ती? मुक्ती म्हणाल्या म्हणाल्या आतल्या खोलीतनं एक बॉल आला आणि सरांच्या डोक्यात लागला. बॉल मागोमाग एक छोटा मुलगा पळत पळत आला आणि सरांना म्हणाला, द्या द्या बॉल द्या इकडं. सरांनी मुलाला चुपचाप बॉल दिला आणि म्हणाले, सावकाश खेळा, पुन्हा इकडं बॉल आला तर मी देणार नाही. मुलगा ह्या करत हसत निघून गेला. सर लाजून आवजावांना म्हणाले, हे आमचे सर्वात धाकटे चिरंजीव, ते असे वागतात की जसे काही ते खरोखरच चिरंजीव आहे. मग सर म्हणाले, मुक्ती कशी पाहिजे तुम्हाला? आवजाव म्हणाले, मला एका ज्योतिषानं 7 वर्षात तुम्हाला वेळ लागेल, म्हणजे 1996 पासून 2003 पर्यंत मी काय काय करू याबद्दल काही सुचवू. मी सिनेमे नाटकं TV पाहणार नाही, माझ्या डोक्यातल्या विचारांशीच मला खेळायचं, जमत नाही, तुम्ही काहीतरी सुचवा. सर म्हणाले, अहो पण त्या ज्योतिषाचं खरं काय म्हणून समजायचं, तो उद्या काहीही सांगेल. आवजाव म्हणाले, ज्योतिषाचं खरं नसेलही, पण माझा अंदाज तर खरा आहे की नाही? सर म्हणाले, म्हणजे काय? आवजाव म्हणाले, अहो 7 वर्षानंतर नाही, पण कधी ना कधी वेळ लागणार आहे हे खरंच आहे. सर म्हणाले, तुम्हालाच का म्हणून वेळ लागेल, मला का नाही? आवजाव म्हणाले, तुम्हाला लागलंही असेल वेळ, वेळ लागताना तुम्हाला कळलंही नसेल, नाही का? सर म्हणाले, वेळ लागताना कळणार नाही असं कसं होईल? आवजाव म्हणाले, नख वाढताना कळतं का? केस वाढताना कळतं का? आत्ता यावेळी जर्मनीत नवरा बायको शेकोटीभोवती बसली आहे हे कळतं का इथे आपल्याला? नाही ना, तसंच वेळाचं. सर म्हणाले, हो लागलंही असेल मला आता. आवजाव म्हणाले, काहीही करा, कारण तुम्हाला आता फार काही करता येणार नाही. मी मात्र आता काय करू ते तुम्ही सुचवा. पण मी 7 वर्ष काय करू, या 7 वर्षात माझं काहीही होऊ शकेल. मी चोर, डाकू, नट,
आतंकवादी आमदार खासदार काहीही होऊ शकतो, पण मला तसं काहीही व्हायचं नाही, काहीही करायचं नाही. मला फक्त माझ्या डोक्यातल्या विचारांना दिशा द्यायची, विचारात लय निर्माण करायची. सर म्हणाले, मी काय करू ते सांगा. आओजाओ म्हणाले, मी काय करू ते सांगा. सर म्हणाले, आधी तुम्ही सांगा. माझ्या डोक्यातल्या विचारांशी मला खेळायचं नाही, विचारांना टाळायचं. कसं टाळता येईल? सर काहीच सांगत नाही हे कळल्यावर आओजाओ तिथून उठून चालू लागली. आओजाओंना जाताना सर कळवळून म्हणाले, जाऊ नका, तुम्ही सांगितलेलं काहीच मला लक्षात ठेवायचं नाही, कसं विसरता येईल? सरांचं काहीही न ऐकता आओजाओ तिथून निघून गेले. संध्याकाळी आओजाओ अगतुगेच्या घरी गेले. अगतुगेला आश्चर्य वाटलं आणि आनंद तर झालाच. आओजाओ थोडा वेळ बसले. अगतुगेनं आओजाओंना आधी पाणी दिलं, मग चहाबद्दल विचारलं. आओजाओ नको म्हणाले तेव्हा ती म्हणाली, आपण संगमरवरीच घर बांधतो. आओजाओ गप्प बसले. अगतुगे म्हणाली, बैठक छान भारतीय पद्धतीनं सजली, पण मुलं मात्र 3 वर्षानंतरच. वर्षांचा उच्चार ऐकल्या ऐकल्या आओजाओ म्हणाले, 7 वर्षांबद्दल काय विचार केलाय? अगतुगे म्हणाली, बरं 7 वर्षांनी तर 7 वर्षांनी, माझं तसं काही नाही. 7 वर्ष आपणच दोघं संगमरवरी घरात अगदी हक्कानं. आओजाओ म्हणाले, माझे 7 वर्ष म्हणतोय मी, 1996 ते 2003, काय करू मी वेळ लागेपर्यंत. अगतुगे म्हणाली, चांगलं जगायला सांगणारे काका म्हणाले ना, तुम्हाला वेळ काही लागणार नाही. आणि तुम्ही सारखं वेळ काय करता अगदी वेड्यासारखं? आओजाओ म्हणाले, हे वेड्यासारखं नाही, वेड्यासारखं मी अजून करेन 7 वर्षानंतर. आओजाओंनी मनाशी पक्क ठरवलं की आता अगतुगेकडं मुळीच जायचं नाही, कारण ती 7 वर्षांबद्दल काहीच सांगत नाही. चांगलं जगायला सांगणारे काकाही 7 वर्षांबद्दल काहीच सांगत नव्हते. त्या सरांनीही काहीच सांगितलं नाही. पानवाला मित्रही फक्त संध्याकाळी 6 ते 10 या वेळातच बोलू शकत होते. आणि आत्ता तर कुठं 4-5 दिवस झाले होते. वर्षांचा आकडा अजून जसाला तसाच होता. आओजाओंना वाटलं की आपण 7 वर्षांची स्पर्धा करू शकत नाही, आपण हरलो आहोत. शिवाय या गडबडीत तरुण असल्याचं, अंगात सळसळतं रक्त असल्याचं लक्षात ठेवणंही अवघड होत होतं. एका विराट पिंजऱ्यात एकटं असल्याचं आओजाओंना भास व्हायचं. त्या पिंजऱ्यात आओजाओ एकटे असताना पानवाला मित्र रोज संध्याकाळी 6 ते 10 या वेळात येऊन मनसोक्त भेटून जायचं. कधीकधी संगमरवरी चालीनं अगतुगं यायची, कधी दूध घेऊन चांगलं जगायला सांगणारे काका यायचे, पण कुणीच आओजाओंना प्रश्न विचारू देत नव्हतं. पानवाला मित्र प्रश्न विचारू देत असला तरी तो प्रश्नाचं उत्तर मात्र देत नव्हतं. एकदा सकाळी आपण इतरांचं जगणं बारकाईनं चोरासारखं पाहतो आहोत असं स्वप्न आओजाओंना पडलं आणि आओजाओ थरारून जागे झाले. इतक्या घाबरलेल्या दयनीय अवस्थेत सुद्धा आओजाओंना वाटलं की आपण तरुण आहोत, आपलं रक्त सळसळतं, आपण बेभान होऊ शकतो, दुःखी आनंदी होऊ शकतो, आपण सजीवच आहोत आणि काळाबरोबर बदलूनही सचेतन राहू शकतो असं वाटणंच आओजाओंच्या जिवंतपणाचं द्योतक. धन्यवाद.